हरिओम, माझं नाव सेजल विरा बोलिये, मालाड उपासना केंद्र. मी बापुंगडे 2012 बापूंच्या परिवारात सामील झाली. 2012 ते 2022 या 10 वर्षामध्ये मला असंख्य अनुभव आले, त्याच्यातील एक अनुभव सांगते. आज मी छोटासा अनुभव सांगणार आहे म्हणण्यापेक्षा बापूच माझ्याकडून वदवून घेणार आहेत. हा अनुभव आहे 4 फेब्रुवारी 2019 सायंकाळी 7:30 ते 7:45 दरम्यानचा हा अनुभव आहे. गॅस ऑन केला आणि त्याच्यावरती मी कुकर ठेवला. कुकरमध्ये चवळी उकडायला ठेवली. म्हटलं चवळी उकडेपर्यंत खोबरं किसून घेईन आणि कांदा चिरून घेईन. आणि असं म्हणता मी गॅस बंद करायला जाणार, एवढ्यात मोठा मला आवाज आला. असं मला जाणवलं की बाहेर कुठे मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. म्हणून मी तसंच तिथे वेळी वगैरे बंद करून बाहेर निघणार, तर ट्यूबलाईट फुटला. ट्यूबलाईट मनात मी मोठ्याने असं म्हटलं की ट्यूबलाईटला आताच फुटायला पाहिजे होतं का. तरी त्या काचा ओलांडून मी बाहेर जात होती आणि माझ्या चाळीतले लोकं सगळे माझ्या दारासमोर आले आणि मला म्हणतात, अगं सेजल काय झालं? मी म्हटलं काहीच नाही झालं, बाहेर कुठेतरी बॉम्बस्फोट झाला. ते म्हणतात, अगं बाहेर कुठे नाही, तुझ्या घरीच झाला. गॅस बंद कर असे म्हणतात. मी मागे वळून पाहते तर काय, कुकर एक साईडला तो पूर्ण बँड झालेला, कुकरचं झाकण. ते जेव्हा ते झाकण उडालं तेव्हा तो ट्यूबलाईट फुटला होता, पूर्ण ती शिट्टी तुटली होती त्याची. मागे वळून पाहिलं तर गॅस बंद झाला होता, पण शेगडी पूर्ण बँड झाली होती. जे दोन्ही चुला जे असतात ते कास्टिंग दोन्ही तुटलं होतं. मी त्यावेळी लेगीज टॉप घातला होता, माझा लेगीज पूर्ण भिजला होता, केसही भिजली होती, केसामध्ये चवळी होती. ज्या लेडी दोन आतमध्ये आल्या त्यांनी मी केसाची चवळी काढली. आणि पूर्ण असं भयानक वातावरण पाहून मला त्यावेळी काहीच नाही जाणवलं. मी मोबाईल घेतला आणि मिस्टरांना कॉल करायला लागली की आपल्याकडे असं असं झालं, तुम्ही आत्ताच्या तर शेगडी घेऊन या. मला बाहेरची लोकं सगळी ओरडतात की तू बाहेर आधी ये. मी म्हटलं नाही, मला तसं काहीच नाही जाणवलं आहे. त्यावेळी मुलगी माझी 10वीला होती, 10वीची एक्झाम चालू होती. वरच्या रूममध्ये ते अभ्यास करत होती. नंतर तिला मी तेही म्हटलं, तू खाली का नाही आलीस? ती बोलते, अगं मी तुला आवाज देणार होती की मम्मी कुठेतरी बाहेर मोठा स्फोट झाला म्हणून. बघते तर सगळीच लोकं आपल्या इथं आलेली, म्हणून मी खालीच नाही आली. मग म्हटलं तू का नाही खाली आली? अगं आपल्या घरी. त्याच्यानंतर ती अशी बोलली की अगं आपल्या घरी बाप असताना आपल्याला कशाची भीती. आपलं किती मोठं संकट आलं तर काहीच होणार नाही आपल्याला, ह्या अर्थी मी खाली आलीच नाही. हे ऐकून मलाही असं वाटलं, भरून आलं की आपलाही बापूंवर विश्वास आहे, पण आपल्यापेक्षा आपला मुलांचा विश्वास आहे. सर्व लोक आली आणि एक दोन लेडीज आतमध्ये, त्यांनी ट्यूबलाईटच्या काचा एकत्र शोधलाय सगळे रूममध्ये, पण कुठेच नाही. काचांसाठी पूर्ण एका ठिकाणी जमा होता. त्याच्यात एक लेडीज बोलली, हिच्या परमेश्वराने तर आधीच काचांसाठी एकत्र करून ठेवलं आहे, हिला इथे इकडे तरी शोधण्याची गरजच नाही. त्याच्यानंतर अजून एक लेडीज म्हणते, किती संकट मोठं आलं तर यांना काहीच नाही होणार, कारण ही सकाळ संध्याकाळ परमेश्वराचं नामस्मरण करतात. मला त्यावेळेस जाणवलं की माझे बापूच काहीतरी बोलतायत. आणि खरंच चवळी होती ना पूर्ण त्यावरच्या रूममध्ये, खालचा जो भाग असतो त्याला पूर्ण चिटकलेली, दिवाळ्याला चिटकलेली, स्टँडवर लागलेली, शिडीला लागलेली, मी त्याच्यामध्ये भिजलेली. पण ते गरम पाणी असूनही मला काहीच जाणवलं नाही, आणि त्या दिवशी तर मला काहीच नाही जाणवलं. असं म्हणतात ना, संकट कितीही मोठं येऊ दे, बापू आपल्या मागे पुढे आजूबाजूला उभाच असतो आणि आपल्या संकटातून त्या तारतो. आणि खरंच त्या अनुभवातून आम्हाला प्रचिती आली, जर मी बापूंकडे गेले नसते, बापू जर मला भेटला नसतं, तर केवढं मोठं संकट ओढवलं असतं. बापूंना एवढंच सांगू इच्छिते की बापू तुझ्या चरणाशी घट्ट आम्हाला सदैव बांधून ठेव. अंबज्ञ हरिओम श्रीराम, नाथ संविधर, नाथ संविधर, नाथ संविधर.